सांगितलं का असं काय करायचं नाही पण माहीत असू द्या ना कारण काहीतरी कारण असेल ना ते मला अध्यक्ष शाळा किती झाली विचार प्रत्येकाला विचार तुम्हाला सहज गप्पा मारावं मी या तुला काय हे म्हणावं शाळा किती शिकला विचारलं सर काय वाईट काय लॅपटॉप असल्याची माहिती त्यांना मिळाली. पंढरपूर शहराच्या डीबीचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी याच्यामध्ये विशेष सहभाग घेऊन या आरोपीला जेव्हा अटक केली तेव्हा त्याच्याकडे असणारा लॅपटॉप एका घरफोडीतील असल्याचं निष्पन्न झालं. पुढे तपासामध्ये याच आरोपींकडून साधारण 9 गुन्हे घरफोडीचे डिटेक्ट झाले असून दिवसा रात्रीच्या गुन्हे याच्यातून निष्पन्न झाले. अधिक तपास करता आणखीन एक गुन्हा टेंभुर्णीचा हा सुद्धा यांच्याकडून निष्पन्न झाला असून या गुन्हेगारांची मोडसमध्ये कारचा वापर करून खासगी कारचा वापर करून दिवसा फिरून बंद घर आयडेंटिफाय करून रात्रीच्या वेळेला त्या दिवसा असे घरफोडी करून या घरांमधून हायवत सोडून घेतल्याचे निष्पन्न झाले. साधारण 10 लाखाचा मुद्देमाल याच्यामध्ये निष्पन्न झाला असून तो हस्तगत करण्यात आलेला आहे. लवकरच हा मुद्देमाल माननीय कोर्टाच्या आदेशान्वये संबंधित तक्रारदारांना परत देण्याची प्रक्रिया ही होणार आहे. नागरिकांना आपलं घर बंद घर बाहेर गावी कुठे जाताना शेजारच्याला सांगणं CCTVचा वापर करणं असं जर केलं तर निश्चितच याचा फायदा गुन्हेगारांना प्रतिबंध करण्यासाठी होत असेल. जे 9 आरोपी आहेत जे फरार आरोपी आहेत त्यातले 2 हॅबिच्युअल आरोपी आहेत. आतापर्यंत एक माहितीवरून आले की 2 आरोपी जे हॅबिच्युअल आरोपी आहेत आणि त्या हॅबिच्युअल आरोपीच्या संबंधाच्या संपर्कात हे दोघं जण आले जे की आपण बोलताय जे चांगले एज्युकेटेड असलेले माणूस बोलत नाव आणि त्यांचं ते त्यामध्ये सागर बंदपट्टी हा 12वी शिकलेला सिद्धेशचा मुलगा आहे आणि जो मागाडे आहे हाही एज्युकेटेड आहे आणि ही 2 लोक त्या 2 हॅबिच्युअल लोकांच्या संपर्कात आल्याने त्यांना हा इझी मनी वाटला. थोडीशी घरची आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य असल्यामुळे त्यांनी ती सुरुवात केली आणि इझी मनी मिळतोय आणि रोजच्या दैनंदिन व्यवहाराकरता किंवा पॉकेट मनीकरता पैसा मिळतोय या माध्यमातून ती पुढे पुढे जात राहिली आणि त्यातून हा प्रकार घडलेला. मला असं वाटतं की अजून जे काही फरार आरोपी आहेत आपल्याला ते मिळाले तर अजूनही काही गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता वाढते आहे. घ्या पहिला बसले पहिला चला